पुण्याचे मानबिंदू आणि पुण्याचे केंद्रस्थान असलेला असा हा शनिवार वाडा। बऱ्याच दिवसानंतर मी पुणेरी विकेंडचा भाग शूट करत आहे आणि आज मी कुठे आहे, गेस व्हॉट, मी आहे शनिवार वाड्यावर। तर आज आपण सफर करणार आहोत शनिवार वाडा, तर त्याचा सिनेमॅटिक सफर तर असणारच आहे, सोबत त्याच्याबद्दल माहितीही तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचबरोबर काही इमॅजिनरी व्हिज्युअल्सही तुम्हाला मिळणार आहे शनिवार वाड्याचा। तर स्टे ट्यून फॉर धिस व्हिडिओ आणि डेफिनेटली चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आता नुकतंच तिकीट घेऊन आलो आहे, तर तिकीट रेट तुम्हाला सांगतो, इंडियन व्हिजिटर इट इज 25 रुपये आणि तुम्हाला जर व्हिडिओग्राफी करायची असेल तर त्यासाठी 25 रुपये आणि फॉरेन व्हिजिटर्ससाठी 300 रुपीज आहे। तर जस्ट तिकीट काउंटरवरून आल्यानंतर तुम्हाला असं टोकन मिळेल, एंट्री केल्यानंतर आपण आत जाणार आहोत। तर चला अठराव्या शतकात बांधलेला शनिवार वाडा ही पेशव्यांनी बांधलेली सर्वात भव्य, विशाल आणि दौलदार वास्तू। 1730 ते 1732 हा बांधकामाचा अवधी आणि 1732 हा उद्घाटन समारंभ। 1758च्या काळात या वाड्यात किमान 1000 लोक राहत होते। त्यावेळी मराठी सेना ही हिंदुस्थानातील सर्वात मोठी सत्ता होती। पुण्याच्या स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून शनिवार वाड्याचे जे रूप आपण पाहतो ते म्हणजेच शनिवार वाडाचा दिल्ली दरवाजा आणि नगारखाना। तर शनिवार वाडाच्या दिल्ली दरवाजावरचा हा जो नगारखाना आहे त्याच्यामध्ये बरीच गर्दी असते, बऱ्यापैकी क्राऊड वगैरे झालेला आहे या शॉट घेते। तर मग आपण ह्यानंतर खाली जाणार आहोत आणि एक्सप्लोर करणार आहोत वेगवेगळे भाग आणि त्याचे व्हिज्युअल इफेक्ट्स डेफिनेटली तुम्हाला पाहायला मिळतील या व्हिडिओ। शनिवार वाडा ही वास्तू आज दिसते त्यावर 7 मजली उंच होती। असे म्हटले जाते की या 7 मजली इमारतीच्या छतावरून आळंदीच्या संत ज्ञानेश्वर मंदिराचा कळस दिसत असे। अजून मी इथेच आहे, मी दिल्ली दरवाजावरच अजून फिरतोय आणि दिल्ली दरवाजावर दुसऱ्या बुरजावर आला, आता खाली उतरायचं आहे आपल्याला। आणि खरं सांगू खूप गरम होत आहे, काय झालं, ठीक आहे उन्हात आलो आहे मी, पण काल पुण्यामध्ये पाऊस पडला, तरी शनिवार वाडा फिरण्याची एक मजाच वेगळी आहे, तुम्हालाही आवडेल शनिवार वाडा। उप्स, मी मागे पाहताय ना, हा आहे ते युजली आपण शनिवार वाड्याच्या नॉर्मल फोटोमध्ये पाहतो तो जो समोरचा गेट, तर त्याच्या शेजारच्या बुरजावरच मी बसतोय, तर खूप छान दिसतंय आणि हवा, इथून येणारी हवा एकदम शांत थंड आहे। तर मला असं वाटलं की जरा आराम करावा, पाणी प्यावं म्हणून थांबलोय आणि केसांचं काय सांगायलाच नको नेहमीप्रमाणे आपली। अठराशे 1828 वाड्यातील इमारती भीषण आगीच्या भक्षस्थानी पडल्या आणि हल्ली केवळ जोता आणि भोवतलच्या इमारती उरल्या आहेत। हजारी कारंजे, 1000 फवारे उडवणारे षोडश दलीय कमळाच्या आकाराच्या या कारंजाची शोभा आता केवळ कल्पनेनेच जाणता येईल।
गणपती रंगमहाल। रॉबर्ट मॅबन या युरोपियन चित्रकाराने 1710 ते 1715 दरम्यान गणपती रंगमहालाला भेट दिलेली। त्यावेळी महालाचे सौंदर्य व तसेच दिवाणखान्यात अनेक राजकीय सामाजिक घटनांसह सुमारे 100 नर्तकी एकाच वेळी नृत्य करू शकतील अशी महालाची भव्यता नोंदलेली आहे। जर तुम्ही आज शनिवारवाड्यात फिरत असाल तर तुम्हाला पाण्याची सोय आहे, त्यामुळे काळजी करायची काही कारण नाही। तर मस्तानी दरवाजा, नारायणराव। या महालात 30 ऑक्टोबर 1773 ला रात्री 16 वर्षीय नारायणराव, जे की 5वे पेशवे बनले होते, त्यांची कट रचून हत्या केली होती। नारायणरावांच्या काकांनी कट रचून त्यांच्या हत्येचे षडयंत्र रचले असे लोक म्हणतात। नारायणराव यांचा आत्मा आजही या किल्ल्यात भटकत असतो आणि त्यांचे शेवटचे शब्द काका मला वाचवा हेही लोकांना ऐकू येतात। त्यामुळे शनिवारवाडा पुण्यातील मोस्ट हॉन्टेड प्लेस म्हणून आहे। तसेच देशातील टॉप 10 मोस्ट हॉन्टेड प्लेसेसमध्ये शनिवारवाडा गणला जातो। तर शनिवारवाडा म्हणजे हा असा आतमध्ये इतिहास आणि बाहेर डायरेक्ट पुणे सिटी, तर असा हा सिटीच्या मध्यावर वसलेला हा शनिवारवाडा, आय मीन शनिवारवाड्याच्या लगेचच बाहेर सिटी वसलेली आहे पुण्याची। तर खरंच इकडे आतमध्ये खूप शांतता आहे आणि बाहेर कल्ला आहे, कालवा आहे खूप मोठा। त्यावेळी दगडी महाल हा फक्त शाहू बांधू शकत होते, त्यामुळे पेशव्यांचा शनिवारवाडा हा विटांनी बांधला होता। ऑलमोस्ट सगळं शूट झालेलं आहे आणि हा थोडंफार राहिलं असेल, पण जरा ऊन पण जास्त आहे। मी मगापासून तेच म्हणतो की ऊन जास्त आहे ऊन कमी, ऊन जास्त आहे ऊन कमी, तर फायनली तर आता झालेलं आहे सर्व शूट आणि शनिवारवाड्याची ही ट्रिप एंड होत आहे मस्तानीने, पुण्याची फेमस अशी सुजाता मस्तानी। सो सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ, सबस्क्राईब टू माय चॅनल, बाय बाय।